आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे. औरंगाबाद मुंबई हायवेजवळ साजापूर परिसरामध्ये आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद येथे आले असता त्यांचं औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी स्वागत करीत विद्यार्थी आणि नागरिकांनी निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांची उपस्थिती होती. औरंगाबाद विमानतळावर बाहेर येताच कार्यकर्त्यांनी घोषणा देत त्यांचं स्वागत केलंय. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण बाळासाहेबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिफ्ट दिलेला होता. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणारही नाही अशी हात जोडत प्रतिक्रिया दिली आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेलं आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली. निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे. एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झालं आहे. नेहमी निवडणूक आयोग कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे असं म्हटलं गेलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या बाजूने निर्णय आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आहेत आणि बिथरलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे. आम्ही कामाने उत्तर देऊ. सहानुभूती मिळण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांना दिलेली धमकी हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे असं देखील शिंदे यावेळी बोलताना म्हणतायत. चुकून अनावधानाने एम पी एस सीच्या ऐवजी निवडणूक आयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पाहिजे होता तर निवडणूक आयोग असा शब्द माझ्या तोंडून निघालेला आहे. आता निवडणूक आयोग आयोग सगळीकडे त्याचा आज पण सुप्रीम कोर्टात तेच चालू होतं. चुकून अनावधानाने झालेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे की मी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीला चेअरमनला दोनदा पत्र लिहिलेली आहे की जी पद्धत ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह नवीन जी पद्धत आहे ती 2025 ती लागू करावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये सरकारने तसाच निर्णय घेतला आहे. जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे ती सरकारची आहे. कालही तीच भूमिका होती आजही तीच भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो जी भूमिका विद्यार्थ्यांची आहे तीच भूमिका मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आमची आहे. विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे आणि त्यांची भूमिका एम पी एस सीने मान्य करावी अशा प्रकारचं विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. मला खात्री आहे की यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका जी आहे तशाच प्रकारचा निर्णय होईल आणि तशाच प्रकारची परीक्षा जी जुन्या पद्धतीची 2025 नंतर नवीन पद्धत लागू करावी अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणून मी उद्या पुन्हा एम पी एस सी चेअरमन आणि सदस्यांशी बोलणार आहे. नक्की याच्यातून विद्यार्थ्यांच्या बाजूचा निर्णय लागेल. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज औरंगाबाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.